हे टॉयलेट आहे तुम्ही बघू शकता हे टॉयलेट किती मेसी आहे पण हे टॉयलेट मी क्लीन करणार आहे आता खूप काम आहे आज पसारा पडला आहे घरामध्ये आणि असं आहे आमचं छोटंसं टॉयलेट बाथरूम एकत्रच आहे आणि बघा छानपैकी मी इथे हा पडदा इथे लावला आहे कर्टन्स येलो कलरचा आणि सूर्यफुलं आहे याच्यावरती आणि मला सूर्यफुलं फार आवडतात हे बघा इथे पण पूर्ण सेटच होतो तो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज मस्त छान के वेदर आहे थंड क्रिश इथे बघ हाय का तर तुम्ही विचार करता आम्ही सकाळ सकाळ कुठे चालले आम्ही चाललो आहे ते सकाळी सकाळी त्याची क्रिश कापायला आम्ही आलो आहे ते क्रिशची हेअर कटिंग करण्यासाठी तर तुम्हाला मी दाखवते आता इकडचं बार्बरचं शॉप कसं असते तर चला एवढं काय डिफरंट नसते इंडियापेक्षा सेमच असते म्हटलं चला आज चालले केस कापायचं तुम्हाला पण त्यानिमित्ताने दाखवते शॉप्स हे बघा असं इथे सर्व लाईनीमध्ये असं शॉप्स आहे आणि हा हे बघ इथे आम्ही आले आहे आम्ही आता पोहोचलो आहे क्रिशची हेअर कटिंग करण्यासाठी शॉपमध्ये आणि ते क्रिश बसलेला आहे क्रिश जास्त येत नाही मयंक पण येत नाही कारण दोघं जण फार शाय आहे ते कम्फर्टेबल फील करत नाही कॅमेरासमोर येण्यासाठी पण क्रिशचे जेव्हा केस कापेल तर मी तुम्हाला दाखवते तो व्हिडिओ तर आम्ही इथे वेट करत बसले आहे कारण का ऑलरेडी एकाची हेअर कटिंग चालू आहे तिकडे तर चला अजून 15 मिनिट्स तिकडे वेट करायला लागणार आहे तुम्हाला तरी माझं एक काम आहे चिकन आणायचं ते मी शॉपमध्ये चिकन घेऊन येते आणि कृष्णा आणि मयंकला मी तिथेच ठेवलं आहे शॉपमध्ये चला पटकन आपण चिकन घेऊया मीच मला चिकन आणि पाया घ्यायचा आहे आज जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला आज बहुतेक शेअर करेन आपल्या यूट्यूब शॉपवरती तर चला शॉपमध्ये थकले आज बुधवार असल्यामुळे नॉनव्हेज खाणाऱ्याचे थोडी गर्दी होती शॉपमध्ये आणि इथे बघा क्यू आहे आणि मी क्यूमध्ये थांबले आणि चिकन घेतलं आणि पुन्हा मी बार्बर शॉपमध्ये गेले जिथे क्रिश आणि मयंक माझे वेट करत होते आणि चला आता चिकन घेतलं ना आता पुन्हा त्या शॉपमध्ये जाऊया इथे मी आले आहे पोहोचले आहे जस्ट आणि आता क्रिशची हेअर कटिंग होणार आहे अजून पण रडणं चालूच आहे
बघा हेअर कटिंग झाल्यावर अडग होतं म्हणून त्याला मी इथे शॉपमध्ये आणलं आहे. ॲक्च्युली मला ग्रॉसरीमध्ये काही सामान घ्यायचं होतं पण त्याचा मूड चेंज करण्यासाठी त्यांना मला चॉकलेट घेऊन द्यायला लागली. हे काय आहे काही आणि इथे संध्याकाळची तयारी. इथे मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे. हे ग्रेव्हीसाठी आहे आणि हे बघा हे रेडवाला आहे ते फ्राय करण्यासाठी आहे. त्याची तर किती वेळा मी तुमच्याकडे रेसिपी शेअर केली आहे म्हणून मी काय रेसिपी शेअर करणार नाही. आणि आणखी पण मला खूप काम आहे. इथे माझी भांडी आहेत, किचनमधलं थोडं मला क्लीन करायचं आहे, मॉप मारायचं आहे. हे छोटंसं किचन आहे ते आता मी जरा क्लीन करणार आहे. घरी आल्यावरती फार भूक लागली होती त्यामुळे बनाना आणि एवोकाडो याचं छानपैकी मिल्कशेक केलं माझ्यासाठी आणि क्रिससाठी आणि ते पिले आणि नंतर दुसऱ्या कामाला मी सुरुवात केली आहे. आणि हे मिल्कशेक फारच हेल्दी असते तर चला आता आपण दुसऱ्या कामाला सुरुवात करूया. क्रिशने मयंक बाहेर गेले आहेत खेळण्यासाठी त्यांच्या फ्रेंड्सबरोबर. ते परत त्याच्यासाठी एक सँडविच मी रेडी करते. भूक लागली ते लोक आल्यावरती. इथे मुलांसाठी मी एक सँडविच बनवलं आहे. ते खेळायला गेले ना येतील त्यांना फार भूक लागेल म्हणून ऑलरेडी रेडी करून ठेवलेलं बरं. तर चला आणखी दुसरं पण काम आहे ते पण मी आटवून घेते. आता जस्ट सर्व कामं माझी फिनिश झाले आहे. आता जरासं निवांत फील करत आहे. खूप थकले आहे आणि तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की सकाळी मी क्रिश आणि मयंकची हेअर कट करण्यासाठी घेऊन गेले आहे. नंतर आल्यावरती घरातली सर्व जी कामं होती ती आटपून घेतली आहे. मुलांसाठी जेवण वगैरे सर्व केले आहे. आता सर्व माझं काम फिनिश झालं आहे आणि आता इकडे दुपारचे 2:30 वाजले आहे. अजून मी जेवली पण नाही मिळत. खूप दमल्यासारखं फील होते. तर चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करते, थांबवते. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय, टेक केअर.